त्याला या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत तरुण तडफदार दिलदार नेते सगळ्यांचे लाडके नेते अर्थात आबासाहेब श्यामराव दास पाटील हा कार्यक्रम बघत असल्याबद्दल मी तमाम महाराष्ट्र जनतेचे अभिनंदन करतो यावेळेस साहेब पंतप्रधान झाले पाहिजे आबासाहेब साहेब फक्त एकच मी फक्त आबा <laughs> कसं आहे की डान्स बार सारख्या समाज विघातक रूढी परंपरा तुम्ही बंद केला तरी आजही काही ठिकाणी बार चालू आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे खर तर आमचा बार उडवायचा विचार आधीच होता लग्नाचा की दारूचा दारूचाच <laughs> म्हणजे फटाक्यांच्या <केंजे> की प्यायच्या <laughs> दारूचाच आम्ही डान्स बार बंद केले पण त्यामध्ये बार असल्याने तो बार बार चालू राहिला आता मला तुम्ही सांगा किती जणांना बिहाइंड द बार करणार काय केलंय आम्ही बारगलसाठी बारबाई योजना आखाव्यात असा निर्णय घेतला होता पण बारगल पुढे न आल्यामुळे तो बारगळला बरोबर आहे बरं कसं आहे की सरकारला लोकांसमोर नाचणाऱ्या चेअर गर्ल्स चालतात मग बार मधल्या बार गर्ल्स का चालत बर नाहीत कसं आहे की बारगल उडवलेला पैसा बारच्या मालकाने मिळतो पण चेअरगल वर मिळालेला पैसा सरकारला मिळतो पण हे तुम्हाला चालतं खरं म्हणजे माझा त्याला विरोध होता आता शोले चित्रपटामध्ये गब्बर बसंतीला म्हणतो नाचो त्याला पण माझा विरोध होता पाहिजे तर तुम्ही साहेबांना विचारू शकता बरोबर आहे काय शहरात जेव्हा आतंकवादी हल्ला झाला त्यावेळी तुम्ही म्हणाल होता की मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आ... कसं आहे पत्रकेनं त्याचा विपर्यास केला म्हणजे मला कळलं नाही आता एका पत्रकानं मला हल्ल्याविषयी विचारलं दुसरे पत्रकानं मला दिलवाले दुन्हेने पाहिल्या का विचारलं मग पहिल्या पत्रकाराला मी चुकून खानचं दिलवाले दुन्हेने मला डायलॉग ऐकवला बडे बडे शेरो मध्ये छोटी छोटी बाते होती आहे तो डायलॉग मारल्यानंतर त्या तो पत्रकार तोच डायलॉग माझ्यावर मारला बरोबर आणि मग साहेबांनी माझ्याकडे राजीनामा मागितला बरोबर आहे पुढचा प्रश्न असा आहे की शाळेतच वाहतुकीचे नियम शिकवले जावेत असं तुम्ही पुणेकरांना सांगितलं तसं मी ऐकलं होतं पुणेकरांकडनं वाहतूक नियम पालनाची अपेक्षा करणं हे आमचं जरा चुकलं कारण नियम न पाळण्याचं बाळकडू त्यांना बालपणीत मिळालेलं असतं त्यामुळे शाळेत शिकवल्याचं ते गांभीर्याने विचार करतील असं आम्हाला वाटत नाही बाकी सगळं साहेब ठरत मला एक गोष्ट कळत नाही की तू प्रत्येक गोष्टीत साहेबांना का मध्ये खेचताय कारण साहेब कधी कोणाला खाली खेचतील याचं नेम नाही याला आपण त्याला आपण या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि आज आपल्या भेटीला आलेले आहेत माननीय मंत्री आप्पासाहेब थापाडे मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना आशीर्वाद या ठिकाणी <coughs> आपण हे जाणून घेऊयात की आज हे एक क्रांतिकारी निर्णय घेणार आहात काय आहे तो निर्णय मला असं वाटत या ठिकाणी सकाळी उठल्या लोकांना काय लागतो डबा तो कामावर जाताना त्याच्या आधी लोकांना काय लागतं बरंच टूथपेस्ट झालं तर जीप साफ करायला आता काय उलट्या जाणार का या ठिकाणी मला असं वाटत सकाळी उठल्यावर ज्याप्रमाणे लोकांना चहा लागतो त्याप्रमाणे हा आप्पा आपल्या जनतेला दोन रुपयात कांदा पोहे उपलब्ध करून देणार आहे ऐकून घ्या लोक ऐकून घ्या हे दोन रुपयात कांदे पोहे देणार आहेत सत्तर टक्के जनता म्हणते की हे मारताय तामिळनाडूतल्या अम्मा जर एक रुपयात इडली सांबार देऊ शकते तर हा आप्पा आमच्या जनतेला कांदा पोहे का देऊ शकणार नाही नव्हे ना ना हा आप्पा दोन रुपयात कांदा पोहे देणार इथं आपल्याला हे लक्षात येतं की या राजकारणी लोकांची डोकी फारच क्रिएटिव्ह असतात पण नव्वद जनता असं विचारते की तुम्ही

कांदा पोहोच राहणार नाही हा आपण एक मिनिट एक मिनिट आप्पा जर का तुम्ही स्वतः जनतेला कांदे पोहे देणार असाल तर मंजुरी सरकारी मंजुरीचा प्रश्न येतोच कुठे कारण पैसा सरकारी तिजरीतूनच येणार ना हा